नमस्कार. या मॉडेलमुळे आपल्याला संख्यांना प्राप्त झालेले नाव आणि आकार यांची माहिती मिळणार आहे. चला तर मग पाहूया संख्यांची गंमत. येथे आपल्याकडे संख्यांचा मूळ आकार दर्शवणारे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे कार्ड्स आहेत. आता हे 1 या संख्येचं कार्ड पहा. या संख्येमध्ये 1 कोण आहे म्हणून या संख्येस 1 म्हणतात. आता हा 2 या संख्येचं कार्ड बघा. आपण पाहू शकता की या 2 या संख्येमध्ये 2 कोण आहेत म्हणून त्या संख्येस 2 म्हणतात. अशा प्रकारे संख्येत असणाऱ्या कोणांच्या संख्येवरून त्या संख्येस नाव व आकार प्राप्त झाला आहे. आता 3, 4, 5, 6, 8 या सगळ्या संख्यांमधले कोण तुम्ही मोजा. 0 या आकड्यामध्ये 1 कोण नाही म्हणून ती संख्या 0 आहे. आता 7 आणि 9 या संख्यांचे कार्ड पहा. या संख्यांच्या आकारात तुम्हाला थोडे बदल जाणवतील परंतु अरबी लोकांनी शोधलेल्या संख्यांचा मूळ आकार तसाच होता म्हणूनच त्यांना नाव देखील तसे देण्यात आले. अशा प्रकारे संख्यांना प्राप्त झालेले नाव व त्यांचे विविध आकार यातील गंमत आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला माहिती आहे का आपण 1, 2, 3, 4 अशा संख्या लिहितो त्यांना अरबी संख्या का म्हणतात. कारण अरबी लोकांनी या संख्यांचा शोध लावला. आपल्याकडे असलेल्या कार्डवर जे संख्यांचे आकार दाखवले आहेत ते अरबी लोकांनी दाखवलेल्या संख्यांचे मूळ आकार आहेत. आशा करते तुम्हाला हे मॉडेल नक्की आवडलं असेल. पुन्हा भेटूया अशाच संकल्पनांसह. धन्यवाद.